पडली हाळ येथे युवा नेते समित सासने यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅलीचे आयोजन. मंत्री सौ शशिकला जोले यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन. 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्य विधानसभा निवडणूक निप्पाणी विधानसभा क्षेत्रामधून भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ शशिकला अण्णासाहेब जोले या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांना भरघोस मताने निवडून देण्यासाठी पडली हाळ येथे श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते समित सासने यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री शशिकला जोले यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. रॅली गावातील मार्गस्थ होत असताना कोण म्हणते येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, जोले वहिनी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे, येऊन येऊन येणार कोण, वहिनीशिवाय हाय कोण, हॅट्रिक पक्की, अशा घोषणा देत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व महिला यांनी गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढली. यामध्ये पाटील गल्ली, हनुमान मंदिर, भोसले गल्ली, मगदुम गल्ली मार्गावरून गोटन गल्ली, SC कॉलनीमध्ये प्रचार करण्यात आला व भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर पिंपळ कट्ट्याजवळ आल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीची सांगता झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना समित सासने म्हणाले, पडली हा सारख्या गावामध्ये मंत्री जोले यांनी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सर्वांगीण विकास साधलेला आहे. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गावातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक निधी उपलब्ध करून दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये महिला व युवक वर्गाचे वैयक्तिक कामे करून त्यांना स्वावलंबी बनण्याचा मानस जोले वहिनीचा असून गावातील युवकांना व महिलांना रोजगार देऊन आर्थिक सबलीकरण करण्यासाठी सासने कुटुंबीय कायमस्वरूपी अग्रेसर असल्याचे सांगितले. यासाठी येणाऱ्या 10 तारखेला भरघोस मताने जोले वहिनींना निवडून देण्याचे आवाहन ग्रामस्थांना व महिलांना समित सासने यांनी केले. ज्या पद्धतीनं आजपर्यंत सासने परिवार असेल, जे बाबासाहेब सासने, श्रीकांत सासने, शशिकांत सासने, नेते शंकरराव सासने आणि आता मी आणि माझ्या भावांच्या पाठीमागे ज्या पद्धतीनं जे पूर्ण पडल्याळ ग्रामस्थ आजपर्यंतच्या ज्या सगळ्या विधानसभा इलेक्शन असेल, पंचायत इलेक्शन, झडपी इलेक्शन, तालुका पंचायत इलेक्शन, कारखान्याचे इलेक्शन, कुठलं जरी इलेक्शन असलं तर पडल्याळ ग्रामस्थांनी खरोखर जे आज आम्ही कुठंतरी हाय नाही तर ज्या पदावर हाय नाही तर आमचं जे अस्तित्व आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं सगळ्यांच्यामुळं आहे. त्यामुळं मी तुम्हाला खरोखर कळकळीची विनंती नाही तर माझं आज मनापासून हे आहे की तुम्हाला प्रत्येक जे पडल्यातलं घर आहे, प्रत्येक पडल्यातली महिला, प्रत्येक पडल्यातला माझा भाऊ आणि जे माझं सगळे वडीलधारी वर्ग ज्या पद्धतीनं आजपर्यंत शासकीय कामं असेल, राजकारणामध्ये जे विकासाचं काम आहे ते आजपर्यंत आम्ही सार्वजनिक काम केलेलं आहे, पण इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही आपल्या पडल्याळ गावातलं घर ज्याच्यावर वाईट प्रसंग आला तरी मी 100%पणानं आमचं परिवार तुमच्याबरोबर खंबीरपणानं उभा राहणार आहे. कुठल्याही सुखाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही राहणार आहे. त्यामुळे जे तुम्ही जे केलेलं अनमोल सहकार्य आजपर्यंत जे 20-25 वर्षापर्यंत सहकार्य आहे ते आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील वहिनींच्या पाठीमागे राहून व आपल्या आमदारकीच्या माध्यमातून जी काही उरलेली किरकोळ कामं आहेत जे माझ्या सगळ्या लक्षात आहे, कुणीही म्हणजे भूलतापांना बळी पडू नका. कुठलंही काम किरकोळ जरी राहिलं असलं सगळं माझ्या डोक्यात आहे आणि 100% मी मनापासून हालसिद्धपाला स्मरण करून सांगतो की ते तुमचं काम केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि आज मी केलो आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा कुठलंही बारीक सारीक कुठलं किरकोळ कामं माझ्या आता प्रचारात फिरताना राहिली असतील ती सुद्धा मी इथून पुढच्या काळामध्ये करणार आहे. आणि स्पेशल करून माळ भागावरच्यासनी सुद्धा मी खरोखर सांगतो, कारण की आता दैवयोगानं BJP मॅनिफेस्टोमध्ये जे आपलं भूखंड द्यायचं आहे त्या ह्याच्यामध्ये असं ना अक्रम सक्रमच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला सुद्धा मी आज हे जाहीरपणानं वचन देतो की तुम्ही कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका आणि तुमचं भाऊ मोलाचं सहकार्य वहिनीसनी 4 नंबरचं जे कमळाचं चिन्हाचं बटन आहे ते तुम्ही दाबून आजपर्यंत जे पडल्या ग्रामस्थांकडनं जसे लीड घेत आले त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये नाहीतर ह्या इलेक्शनला सुद्धा तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावा. या प्रसंगी रावसाहेब पाटील व मलगोंडा कोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. आवाज काढायचा आणि मग 13 तारखेला तो म्हटला का नाही असा आवाज काढायचा की 4 खेड्यात आपला आवाज गेला पाहिजे. कधी 13 तारखेला ट्रकानाच उधळायचा, ट्रकानाच उधळायचा.
पाहिजे. आता जे सोकाल्ड स्वतःला जे विरोधक समजतात किंवा ग्रही धरतात त्यांना पण कळायला पाहिजे सासणे म्हणजे काय, सासणेच्या पाठीमागचं भक्कम पाठबळ म्हणजे काय. लक्षात ठेवायची प्रत्येकानं कमळची लक्षात ठेवायचं, चार नंबर लक्षात ठेवायचं, बटन दाबायचं आणि सायरन वाजवायचं ट्रिक करून. उत्साहात आनंदामध्ये हरी आहे ही रॅली पाहून निश्चितच विरोधकांना पळतीबाई थोडी झालेली आहे. दहा तारखेला आता अर्जुनी सांगितलं चार नंबर शशिकला अण्णासाहेब बोलले. यावेळी या कार्यक्रमास पडलीहळ प्राथमिक कृषी पत्तीने सहकारी संघाचे माजी चेअरमन श्रीकांत सासणे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत सासणे, रवींद्र सासणे, आदित्य सासणे, विनायक सासणे, सुहास सासणे, राजू सासणे, रावसाहेब सासणे, किसन परीट, संजय भोसले, महादेव मोहिते, मलगोंडा मुरलीधर, कुमार कांबळे, काकासाहेब कांबळे, अजित कांबळे, सुकुमार कांबळे, सुरेश कांबळे, सतीश गोरे, उदय कांबळे, नानासो शेगडे, गोविंद जाधव यांच्यासह महिला युवक भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयसीबी न्यूजसाठी पडली हाळहून संजय कांबळे.